पे आमंत्रित करता हूँ। इतर मान्यवरांनी बसून घ्या, याच्यावर खास मनपूर्वक स्वागत, नमस्कार। एवढ्या ज्वलंत विषयावरती आज आपण बोलायला आलो आणि माझ्या एकट्याचा आवाज एवढा जोरात आहे आणि आपल्या सगळ्यांचा आवाज एवढा कमी काय येतोय। नाही मी करतो, नमस्कार म्हणाले मी, माझा आवाज येतोय देव सर, आपको आवाज सुनाई दे रहा है इनका, आपको आवाज आहे, जरा जोरदार हो गया। स्टेज समोर गर्दी करायला करू नका, ही खास मान्यवरांची आणि आपल्या पाहुण्यांची विनंती आहे। आपण सन्माननीय मान्यशूर शुभदीपका मॅनेजिंग डायरेक्टर संत दुसरं बरोबर ना, पण घर जरा जोरात आवाज येऊ द्या, घर एकदाच ना। आज महिलांना हा प्रश्न ज्वलंत असेल, घर आणि मुंबई सारख्या आज संपूर्ण हिंदुस्थान मध्ये जे नंबर वनच मुंबई म्हटलं जातं आणि तुम्ही तर मुंबईच्या बेटावरती राहणारी सगळी आपली माणसं, जरा आलेल्या पाहुण्यांसाठी एकदा जोरदार टाळा, जोरदार टाळा, कारण घर हा विषय एवढा मोठा आहे की आपलं स्वतःच घर असावं हे सामान्य माणसापासून ते 100 करोड ज्यांचं अंबानींचं घर एवढं मोठं करोडच आहे त्यांनाही घराची चिंता असते, आपण तर अगदी सामान्य आहोत, पण आपलं घर असावं ही प्रत्येक नागरिकाची नाही प्रत्येक माणसाची माणसाचं एक स्वप्न असतं, म्हणून आज आपण इथे सगळे जमलो। आपल्या सगळ्यांचं, मी दीपेश मोरे, आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतोय आणि या कार्यक्रमाला सर मुझे सिर्फ 10 मिनिट चाहिए, 10 मिनिट हा प्लीज। घर या विषयावरती तत्पूर्वी मी खास या कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर पाहुणे तर आलेलेच आहेत, पण आणखीनही काही मान्यवर पाहुण्यांना मी व्यासपीठावर आमंत्रित करतोय। सन्माननीय मान्यशूर गोविंद पवार साहेब, आपण व्यासपीठावरती यायचंय, त्याचबरोबर सन्माननीय मान्यशूर महादेव जाधव साहेब, आपण व्यासपीठावरती यायचंय, तसेच सन्माननीय मान्यशूर प्रकाश नांदगावकर साहेब, आपणही व्यासपीठाकडे यायचंय, सन्माननीय विद्याताई डोळस वहिनी, आपण व्यासपीठाकडे यायचंय, सन्माननीय अशोक गोविंद कदम साहेब, सन्माननीय गौतम भोसले साहेब, सन्माननीय सिद्धार्थ भंडारे साहेब, आपण सर्वांनी व्यासपीठावरती यायचे। खास आजच्या कार्यक्रमाच्या आयोजकांतर्फे ही विनंती आहे आपणास, आपण आसनस्थ व्हायचंय सर्वांनी। घरांमध्ये आपल्या सगळ्यांना दिसतंय वरळी दादर लोअर परेल करी रोड पूर्वीची मुंबई सगळ्यांना माहिती आहे। आज आपण खास एक जे उदाशी स्वप्न बाळगलं होतं मी पूर्वीच, जरा या या मुलांना जरा प्लीज शांत बसव, पूर्वीची मुंबई याची आज आपण धरून बसलेला, किती वर्ष झाली हे स्वप्न तुम्ही उदाशी बाळगून आज कोण सांगेल, किती वर्ष झाली, 10 वर्ष आपण आपल्या पुराशी आज बाळगून आहात की आपण आपलं स्वतःचं एक घर असावं, सुंदरचं घर असावं। आज आपल्या सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्र राज्य सरकारप्रमाणे मला वाटतं इथे SRA हे प्रोजेक्ट TKI अंतर्गत विकसित होणार आहे आणि प्रत्येकाला वाटतं की आपलं जवळचं आपलं गाव आपलं घर विकसित व्हावं। याबाबत एक माईक मिळेल, एक माईक आम्ही एक विनंती करतोय, हा हे जे वरती मान्यवर जे बसलेले आहेत, ही जी सभा आहे किंवा ही मीटिंग आहे ही कोणाच्याही विरोधात नाहीये,
ही पहिली गोष्ट क्लिअर करा. आपण आपलं स्वप्न कुणीतरी पूर्ण करणार आहे या आशेने सगळेजण आलो आहोत. कुणाच्याही विरोधात बोलायचं नाहीये. जी बसलेली नेहमी पॉझिटिव्ह, कोणीतरी मार्ग दाखवणारा हवा असतो, म्हणून आज मार्ग दाखवणारे आपल्याला सापडले आहेत आणि त्यांच्या मागे आज आपण उभं राहायचंय. एकदा जोरदार डाळ त्यांच्यासाठी होतो, जोरदार डाळ. आई काय काय स्वप्न आहे तुमचं, काय स्वप्न? मुंबईत राहताय तुम्ही गेली 40 वर्ष आणि एका असलं मुलं इथेच राहत, नोकरीला जात काबाड कष्ट करून. तुम्हालाही वाटतं की तुम्हाला एखादं चांगलं छोटस घर मिळावं. बघा सर, तुम्ही पण याचा आवाज द्या जरा. गेलो 27 पासून जेव्हा 27 वर्ष काय स्वप्न आहे तुमचं सर? सर वाटतं आपण आता वरळी मध्ये राहतो, एवढा मोठा शहर आहे, डेव्हलपमेंट झाला पाहिजे. आजूबाजूचं शहर नाही म्हणणार, आजूबाजूचा परिसर चकचकीत झालाय, पण आपण अजूनही तिथेच आहोत. हे स्वप्न आहे, तुम्ही सगळे पाठीशी राहणार. चांगली माणसं एकत्र यायला थोडा वेळ लागत असतो आणि चांगली माणसं येण्यासाठी मला वाटतं असा पाऊस पण थांबलेला आहे. हा त्याचा आशीर्वादच म्हणायचं. तर पावसासाठी एकदा जोरदार जोरदार काय म्हणजे जोरदार काय. तुम्ही कुठलाही सपोर्ट आहे चांगल्या कामासाठी. थँक्यू. मला मुली कोणी शिकलेल्या हा सेन्सिटिव्ह विषय जेव्हा स्लम म्हटलं जातं ना, म्हणजे मी ही स्लम विभागातूनच आलो आहे, पण मला माहिती आहे की या आई ज्या बसलेल्या त्या सगळ्यांचा विषय असतो की जेव्हा मी माझी मुलगी जेव्हा एखाद्या कॉलेज ते किंवा कॉलेजचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर ती फेसबुकवरती किंवा व्हॉट्सअपवरती सांगत असते की मी कुठे राहते, ही तिला खूप वाईट वाटत असते की मी कुठल्या तरी एका स्लम एरियात राहते. हा खूप सेन्सिटिव्ह विषय आहे. आणि मुळात पहिली गोष्ट की ज्या मुलीचं लग्न ठरणार असतं तेव्हा सांगण्यासाठी ही दुःखद गोष्ट आहे की तेव्हा आपल्या मुलांना जेव्हा जे ठरलेलं लग्न असतं किंवा जी मंडळी येणार असतात तेव्हा आपण काय सांगायचं त्या मंडळीने की आपण कुठे राहतो. आपण कदाचित या छोट्याशा गोष्टीमुळे ही त्यांच्यासाठी छोटी गोष्ट नाही, त्यांच्यासाठी ती छोटी गोष्ट असू शकते, पण आपल्यासाठी हा मोठा विषय आहे की ते ठरलेलं लग्नही मोडू शकतं. अशा परिस्थितीत आपण मुंबईकर जगत आहोत. कुठेतरी विचार करायला पाहिजे, कुठेतरी चांगली लोक जेव्हा एकत्र येत असतात तेव्हा चांगला मार्ग किंवा चांगल्या लोकांबरोबर आपण जायला हवंय. फक्त काय हिंदी मराठी मराठी काय सांगाल तुम्ही? मी हिंदी ती बोली ना. हा माईक समोर घ्या, उभे राहून बोललात तर आणखीन बरोबर आहे. मी जे सांगितलंय ते चुकीचं आहे की बरोबर आहे? सगळेजण तुम्ही सोबत आहात, जोरदार जोरदार काय. थँक्यू बेटा, तुझ्या पुढच्या लॉ करताय तुम्ही, पुढच्या करिअरला शुभेच्छा, धन्यवाद. यूपी या भाभी कोई है यहाँ पे जो बात करेंगे? हाँ तुम्ही आज हिंदी में बात करेंगे? मराठी नहीं, मराठी नहीं येणार, हिंदी. भाभी भाभी क्या क्या सोच के आए आप यहाँ पे? आप खड़े रहेंगे तो दादा पीछे हो. आपकी जो क्वेरीज है ना, वो आपकी क्वेरीज को सवाल जो आपके रहेंगे वो जवाब देने के लिए हमारे फेयर फॉन्ट इंफ्रास्ट्रक्चर के मालिक बैठे हैं, वो आपके सवालों का जवाब भी देंगे. आपकी क्वेरीज है, लेकिन आपकी क्वेरीज भी आज आज से सभा नहीं होगी, आप सुनने के लिए नहीं, लेकिन आपकी क्वेरीज भी आप सॉल्व होगी. लेकिन आपसे कभी पूछा गया था ऐसे मीटिंग में? पहली बार ये पहली बार हुआ है कि आपसे पूछा जा रहा है, ये अच्छा है या बुरा है? जोर जोर का डाल, क्योंकि
जिसकी रिक्वायरमेंट है उनको पहले पूछना चाहिए कि क्या होना चाहिए, कैसे होना चाहिए। आपकी एक आस है कि आपको एक अपना घर होना चाहिए, बस मतलब भगवान से अल्लाह से सब कुछ मिल जाएगा। एक बार जोरदार भाभी के लिए जोरदार जोरदार का होगा, जोरदार बेटा काय करता तुम्हें। हाँ गेटच्या बाजूला जे आहे त्यांनी जरा मागे व्हायचं प्लीज। ते मॅडम अच्छा जर्नलिस्ट आहात, क्या बात है, काय तुम्ही म्हणजे जर्नलिस्ट असल्यानंतर आज एवढी वर्ष तुम्हाला या संकटातून किंवा हे प्रश्न प्रलंबित पडले, तुम्हाला स्वतःला काय वाटतं त्याबद्दल? कसं असतं जसं भाभीने म्हटलं की भिन्न राहते हे चुना लगा के चले जाते, पण त्यात नाण्याच्या दोन बाजू असतात, नाण्याच्या दोन बाजू असतात। बिल्डर आल्यानंतर त्यांच्याकडनं काम करून घेणं हे आपलं कर्तव्य असत। थँक्यू 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 सर। तुम्हाला शेवट, हा तो शेवट सर। हॅलो आजची मीटिंग सीता माता की मीटिंग हो गया मराठी असं म्हणतात, मागणी आहे मराठी आज मीटिंग रमाबाई का आहे, आज बिल्डर है को टीपी और ये बिल्डर कौन है? हिल मत ना भाई, अब तेरा एटीटी तो तू हिलाएगा मतलब तुमचा प्रश्न तुमचा हिला रहा क्यों है? हिला मत ना, बीस साल में इधर रहता है वो, आज इधर का है सब सीता माता में आमदार आया खाटा आया सब कुछ किया, ये गोलोक करेगा हुआ नहीं, हुआ नहीं। आप सुनो हेलो हेलो चेक हेलो, ये सब कुछ हो गया अभी तो हम लोग घर में मिलकर सुन रहे हैं, घर में पानी भर रहे हैं अभी तक, मैं अभी ऊपर से पानी आ रहे हैं, स्टेशन आ भी गए, एक साल हो गया अभी, ये दो बिल्डर आ गए हैं डीके और लोकल वाला, इसका जवाब आपको देना पड़ेगा। नहीं इसका जवाब, इसका जवाब अग्रीमेंट कर रहे हैं उसके साथ अग्रीमेंट किया, अभी 15 साल 20 साल हो गया, इसका जवाब ना हम लोग को नहीं ये लोग दे दिया। ठीक है सर, आपका नाम बताइए सर। जानवरकर साहब। जानवरकर साहब अपन बसून गया तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी तुमचं उत्तर नक्की नक्की तुमची यस यस तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळेल, कारण 45 वर्ष तुम्ही इथे राहताय आणि यापूर्वी जी अशी प्रोसेस सुरू झाली होती पण ती अजूनपर्यंत झाली नाही। मी मगाशी त्यांना सांगितलं की प्रोसेस करण्यासाठी नाण्याच्या दोन बाजू असतात। छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बाबाईच्या नगरात आपण राहतोय, त्याचा सन्मान आपण करून आपण पुढच्या प्रोसेसला सुरू करूया। खास मी आदरणीय आशिष आरिफ चुनावाला सर यांचे रिक्वेस्ट। महाराज की जय भवानी जय शिवानी। आदरणीय महाराष्ट्राचा आराध्य दैव छत्रपती शिवराय यांना वंदन, सन्माननीय आरिफ चुनावाला यांच्या शोभासाठी जोरदार हत्याकांड त्या महाराष्ट्राच्या मातीला आपण राहतो त्या शिवरायांना मानाचा मोजा। धन्यवाद। यानंतर सन्माननीय फारुख चुनावाला सर यांना आपल्या प्रत्येक श्वासावरती त्याचं
ज्या माणसाचं कर्ज आहे ते म्हणजे सन्माननीय बाबासाहेब आंबेडकर यांना सुनावं लागलं. घटनाकार त्या घटनेवरती संपूर्ण हिंदुस्थान जगतो त्या बाबासाहेबांसाठी जोरदार टाळा जोरदार टाळा. आणि माता रमाई यांच्या प्रतिमेस सुदीप सर आपला रिक्वेस्ट आहे की आपण माता रमाईंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करावा. बाबासाहेबांच्या पाठीशी गंभीरपणे उभी राहणारी त्या वेळची रमाई जोरदार कर्त्या पुरुषाच्या मागे स्त्री असते ती रमाईने रमाई. आणि यानंतर मी शेट्टी सर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन धन्यवाद आपल्या सगळ्यांचं सर्व मान्यवरांचं आपल्या सगळ्यांच्या शुभ हस्ते. एका जोरदार जोरदार सगळ्यांसाठी जोरदार करायला चांगल्या कामासाठी पाऊस ही आलेला आहे. म्हणजे अडथळे आणताना जिथे अडथळे येतात ना ते काम नेहमी चांगलं होत असतं याचा अर्थ प्रतीक आहे. या सभेचं प्रोटोकॉल प्रमाणे सन्माननीय अध्यक्ष निवडला जातो या सभेसाठी आजच्या या मीटिंगसाठी. त्यामुळे या आजच्या सभेसाठी सन्माननीय गोविंद गंगाराम पवार साहेब यांची निवड करण्यात आली आहे. आपल्या सगळ्यांचं अनुमोदन असेल तर एका सगळ्यांनी हात वरती करायचं आहे. आजच्या सभेसाठी गोविंद सन्माननीय श्री गोविंद गंगाराम पवार साहेब यांचं आजच्या सभेसाठी निवड झालेली आहे. आणि यानंतर जमलेल्या सगळ्या पाहण्याचं जे खास आज जे आपलं स्वप्न उभाशी बाळगून आपण सगळेजण बसलो आणि सर आपके लिए तो आज का दिन ईद से भी बड़ा होगा इंशाल्लाह. क्योंकि ये धंधा है इनकी आस है कि ये घर छोटा सा बना एक छोटा सा घर बना है इसके लिए आपको बुलाया गया है. इन सभी के लिए एक बार जोरदार फिर से जोरदार आमच्याकडे पद्धत आहे की आए हुए मेहमानों का स्वागत दिल से करते दिलो जान से करते खास आपलं स्वागत खास आजच्या कार्यक्रमासाठी स्वागत म्हणून सन्माननीय श्री आरिफ चुनावाला सर मी नीलिमा महेंद्र जाधव वैद्य आहे ते इथे नीलिमा जाधव वैद्य यांना विनंती करतो. आणि ज्यांची नावं घेत त्यांनी लगेच सेंड वरती यायचं. सो नीलिमा महेंद्र जाधव यांच्याकडनं आरिफ चुनावाला सर इनका स्वागत होत आहे. गुरुजान सर पिछे पिछे थँक यू सर. आणि यानंतर सन्माननीय फारुख चुनावाला सर इतका स्वागत. शीतल सर अजित अच्छा शीतल शरद सोडता देते हा काम लवकर यायचे ज्यांची ज्यांची मी नावं घेऊन त्यांनी समोर यायचे. रेश्मा गौतम भोसलेजी सुष्मिता सूर्यकांत वरजू तृप्ती अशोक कदम सूर्यकांत वरजू त्यांनी तयार व्हायचं. फारुख चुनावाला सर इतका स्वागत. सर शीतल शरद सोलताडे यांची तरफ सोडत यानंतर सुदीप सर इथे आमंत्रित आहे. सर रेश्मा गौतम भोसले बहिणी आपल्याकडून पण आज सुदीप सरांचं स्वागत होत आहे. तो त्यांनी स्वीकारावा. आणि यानंतर सन्माननीय सतीश शेट्टी सर इथे उपस्थित आहे. सुष्मिता सूर्यकांत भाऊजी यांच्याकडनं सतीश शेट्टी सरांचं स्वागत होत आहे. इतका स्वागत होत आहे सन्माननीय सतीश शेट्टी सर सुष्मिता सूर्यकांत भाऊजी तरफ. सन्माननीय गोविंद पवार साहेब यांचंही स्वागत. खास तृप्ती तृप्ती वहिनी सर तृप्ती अशोक कदम गोविंद पवार साहेब यांचं स्वागत. आणि सन्माननीय सर विद्या डोळस वहिनींचं स्वागत. मी सूर्यकांत सूर्यकांतजी आपणास विनंती करतो की आपण वहिनींचं स्वागत आपल्या असतो.
आपल्या गोवंश वैद्यांचे हात स्वागत करायचं. धन्यवाद. आभार प्रदर्शन संपलं आहे. यानंतर खास जी प्रोसेस आहे त्या प्रोसेस प्रमाणे आपण जाणार आहोत. सन्मान झाल्या त्यांच्याशिवाय काम पूर्णच होणार नाही. आलेल्या सिनियर सिटीजन प्रमाणे आमचे तरुण मित्र मंडळी इथे आलेले आहेत. माता रमाबाई आंबेडकर नगरामधील सर्व तरुण मित्र मंडळांचं हार्दिक हार्दिक स्वागत आणि विशेष आपले आभार की आपल्या सहकार्यामुळे पुढचं काम सहज आणि सहजरित्या होणार आहे. एका स्वतःसाठी जोरदार जोरदार जोरदार. आणि यानंतर खास ज्या कामासाठी आपण इथे आलेलो आहोत जी कामाची प्रत्येकाचा एक जन्माला आल्यानंतर काही 12 किंवा 13 दिवसामध्ये प्रोसेस असते. आपल्याकडे नाव ठेवणं बरोबर म्हणजे बारस असत. म्हणजे आज आपले ते बारसच आहे. या बारसासाठी या सणासाठी या सोहळ्यासाठी आपण सगळेजण जमलेलो आहोत. तर या प्रोसेसला या आजच्या बारशासाठी नाव म्हणून आपल्या सगळ्यांच्या मध्ये माता रमाबाई आंबेडकर नगर म्हणून प्रथम सोसायटीचं नाव मंजूर झालेलं आहे. आपल्या सगळ्यांचं अनुमोदन हवं आणि एका जोरदार जोरदार जोरदार. माता रमाबाई आंबेडकर नगर म्हणून ही प्रोसेस या नावाने या आजच्या कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. या प्रथम माता रमाबाई आंबेडकर नगर SRA कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी नियोजित CS 17/47 गाव वरळी तालुका मुंबई तुमचा पुढील येणारा पत्ता असा असेल असा असावा यासाठी आपल्या सगळ्यांची मेहनत आपल्या सगळ्यांचं सहकार्य हवं त्यासाठी एका जोरदार 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 आणि हात वरती करायचा सगळ्यांनी काय करे केलं कोणी केलं कोणाला विचारायचं काय करायचंय म्हणून एक कुणाला तरी सेंटर पॉइंट असतो की काय होणार आहे पुढे काय करायचं आहे या सगळ्यासाठी म्हणून एक प्रोसेस म्हणून मुख्य प्रवर्तकाची निवड करायची आज आपल्याला इथे आणि आपल्या सगळ्यांच्या मंजुरीनेच ती होणार आहे. म्हणून मुख्य प्रवर्तक म्हणून सन्माननीय श्री अच्छा मुख्य प्रवर्तक म्हणून त्यांची निवड होणार आहे. आपल्यापैकी सांगायचं की मुख्य प्रवर्तकाची निवड कुणाची त्यांनी हात वरती करायचं हा माईक माईक पाठवा तिकडे मुख्य प्रवर्तक म्हणून हा माईक आले तुम्ही शकतो जरा माईक जवळ घ्या. हॅलो माझं नाव महेंद्र आपण राव सरांचा सन्मान करावा. धन्यवाद. आणखीन एक हा 36 एक सदस्यांचं नाव चुकून राहिलं माझ्याकडनं बाळकृष्ण वालकर बाळकृष्ण वालकर जी हरियाणा लोग आपलो इतनी बारिश में इकट्ठा हुए हैं इससे एक चीज साबित हो गई आज कि अब इसका विकास रुकेगा नहीं. अभी हो जाएगा जो इसकी पनौती बोलते हैं ना पनौती जैसे पनौती लगी हुई थी 15 साल से उसको तोड़ने का काम संतोष सुर्वे जी ने शुरू किया 5 मई को जीजा माता के एजेंट से और कदम साहब और पूरी भोसले साहब और आपकी पूरी कमेटी ने इसको बहुत बखूबी से आगे बढ़ाया और आप सबने आके आज ये उसमें मोहर लगा दिया कि अब तो विकास होकर रह जाएगा. और आपने ये भी साथ में कहा कि हार भी नहीं मानूंगा और रात भी नहीं खानूंगा यानी दुश्मनी भी नहीं दूंगा और हार भी नहीं मानूंगा और काम भी करूंगा अब बिल्डिंग भी बनाऊंगा तो हम लोग सब करेंगे यहाँ पे. अब मुद्दे पे आ जाते हैं. भोसले साहब ने कुछ बहुत अच्छे तरीके से इन्होंने अपने सारे पॉइंट इकट्ठे करके मेरे हाथ में इन्होंने अपनी एक लिस्ट दिया है जो भोसले साहब पढ़ रहे थे अभी तो इस लिस्ट में 90% चीज़ें ऐसी हैं जो SRA के नियम के हिसाब से ही होती है और इन्होंने लिख के रखा जैसे इन्होंने पार्किंग का पॉइंट लिखा है कि कार हॉस्पिटल पार्किंग हमें म्यूनसिपल कॉर्पोरेशन में उसके हिसाब से मिलना चाहिए तो ऐसी 90% चीज़ें इसमें ऐसी हैं जो कॉर्पोरेशन के रूल के हिसाब से ही मिलती हैं.
और बाकी की चीजें भी आपको कॉर्पोरेशन रूल्स के हिसाब से मिलेंगी, पर दो तीन चीजें हैं जो मैं थोड़ा सा करेक्शन करना चाहूंगा। जैसे एरिया के लिए उन्होंने कहा है कि 410 स्क्वायर फीट चाहिए, तो ये एरिया 269 स्क्वायर फीट कार्पेट आज के नियमों के हिसाब से मिलता है, हम वही दे पाएंगे। पर आपको एक चीज़ बहुत इंपॉर्टेंट बताना चाहूँगा, जैसे मैंने लास्ट एजीएम में जो पिछला हमारा एजीएम था जी जमाता उस टाइम मैंने डिक्लेयर किया था कि 326 स्क्वायर फीट का जीआर आने की संभावनाएं हैं, जिसपे हमारे माननीय हाउसिंग मंत्री ने भी डिक्लेरेशन करी है मीडिया बुला के, और उन्होंने कहा कि ये होने वाला है। तो अगर ये होता है तो हम आपको, और हम ऐसा नहीं कहेंगे कि आज आपका विकेट मान लीजिए अगले साल हम आपको हम ट्रांजिट कैफे भेज रहे हैं, तो उस समय तक भी नहीं जब तक आपका नया मकान बन के रेडी हो रहा है उसी आ रहा है, उसके पहले किसी भी समय पर अगर 326 स्क्वायर फीट का जी आर आता है तो हम तब तक भी उसको कंसिडर करेंगे, यानी अगले दो तीन साल में भी अगर आता है तो हमको 326 ही आपको हम देंगे। अदरवाइज जो आज का नियम है या जो भी करंट नियम ऐसा रहकर रहेगा 269 स्क्वायर फीट का, हम उतना ही देंगे आपको। नंबर दो, जो आपने बिल्डिंग कही है 22 फ्लोर की, आपकी बिल्डिंग मल्टी स्टोरीड होगी, अच्छी बिल्डिंग बनेगी। मैंने पिछले जी में भी कहा था और इसमें भी कह रहा हूँ कि हम लोग बिल्डिंग बेस्ट क्वालिटी की बनाएंगे। हम बिल्डिंग ऐसा नहीं बनाएंगे कि हमारी सेल बिल्डिंग है और आपकी रिहा की बिल्डिंग अलग ही दिख रही है कुछ, और शुरुआत में भली अच्छी दिख रही है और 5 साल और 8 साल के बाद उसकी प्लास्टर झड़ने लगे और आपको लगे कि मैं एक बस्ती से निकल के दूसरी बस्ती में आके ठहर गया। तो हमने मैं लास्ट टाइम भी बोला था कि हम एसीबी टेक्नोलॉजी भी यूज़ करेंगे, जिससे आपकी बिल्डिंग अगले 25-30 साल में भी एक तरह की नई बिल्डिंग रहेगी, और जो यहाँ का मौसम रहता है बारिश समंदर का पानी और जो क्लाइमेटिक कंडीशंस रहती है उसको झेलने लगेगी। पर वो बिल्डिंग 22 फ्लोर की होगी ऐसा कहना मुश्किल है, हो सकता है वो 24 फ्लोर की हो सकता है वो 20 फ्लोर की हो, या हो सकता है वो 30 फ्लोर की हो, जैसा प्लान बैठेगा उस हिसाब से किया जाएगा। पर मल्टी स्टोरी बिल्डिंग होगी, अच्छे लिफ्ट लगेंगे और अच्छे से आपको बढ़िया बिल्डिंग मिलेगी। चीज़ बुद्धा विहार की थी, बुद्धा विहार तो बना नहीं है, और भीमराव अम्बेडकर साहब ने इस देश का कॉन्स्टिट्यूशन लिखा है, उनके नियमों के हिसाब से आज का हम चलता है, आज उन्हीं नियमों को हम आगे बढ़ाएंगे। तो जो भी हमारे नियम के हिसाब से जो भी डिपार्टमेंट हमें देगा हम उनको बना के देंगे। और एक और मुद्दा बस रह जाता है, दो मुद्दे बल्कि और रह जाते हैं, उसमें एक रहता है आपका कॉर्पस का, तो कॉर्पस में हम 1 लाख देंगे आपको, जिसकी डिमांड उन्होंने 1,75,000 या 2 लाख शायद की है, 1 लाख हम कॉर्पस के तौर पे आपको देंगे। और रेंट में इन्होंने 35,000 और 45,000 रेसिडेंशियल और कमर्शियल की लिखा है, जिसके लिए मैंने आपको कमेटी की मीटिंग के टाइम पे भी मैंने इनको कहा है कि हम इतना तो नहीं दे पाएंगे, पर हमारा 20,000 और 30,000 देने का प्लान था, पर हम उसको 25,000 और 35,000 करेंगे। हम ये नहीं चाहते कि आप अपने घर से यहाँ से निकले और कहीं भी जाके किराए पे घर ले और वहाँ पे आपके जेब से पैसे जाएं, आपके पैसे जेब से नहीं जाने चाहिए, आपका घर आपके पैसों से जो हम देंगे आपको उसमें बन के मिलना चाहिए। इसके अलावा सारी चीज़ें ऐसा रहे कि नियमों के अंडर में आता है, जैसे जो नियम में हमारी को जितनी सहूलियत रहेगी हम पूरे सहूलियत का फ़ायदा उठाएंगे और आपको बेस्ट से बेस्ट अच्छे से अच्छा बना के देंगे। शर्त हमारी तरफ से सिर्फ एक रहेगी कि आप सब लोग इसी तरीके से इतनी बारिश में, इससे ज़्यादा बारिश में, तूफान में, और ये तो मौसम का तूफान है, लोगों का भी तूफान अगर ऐसा खड़ा होगा एक वक्त आएगा तो तब भी सब ऐसे हम लोग एक तरह एक जैसे ऐसे सब लोग एक साथ रहेंगे, ये हम लोगों का काम को आगे बढ़ाएगा, हम लोग काम को अच्छे से करके सक्सेसफुली करके निकल जाएंगे। आप सबका साथ बना रहना चाहिए। अब मैं आप लोगों से किसी के पास भी कोई सवाल जवाब कुछ भी हो सवाल पूछने का पूछ सकते हैं। तो वी आर विद यू इन दिस, क्योंकि हम लोग सब यहाँ हैं और सब चाहते हैं कि डेवलपमेंट हो। थैंक यू सो मच। तो वी आर विद यू, और जो लीगल डेवलप जो भी लीगल हर्डल्स आएंगे वो हमारा काम है। Absolutely. So we are with you. Number two, हमारा question. सिर्फ आप हमारे साथ रहिए। Absolutely. उसके बाद जो भी hurdles आएंगे हम सब साथ रहेंगे तो सारे hurdles निकल जाएंगे। Thank you sir. Thank you. सर दूसरा question था जो important था, जैसे मेरी floor mill है, कुछ लोग हैं जिनके workshops हैं, जी
तो उन लोगों को आर्केड में ये लो बिकॉज हमारी फ्लोर मिले तो हमें नीचे होगा तो प्लानिंग करेंगे उसका, उसका एक टाइम आने दीजिए, उस टाइम पे बैठ के एग्जैक्टली किस शॉप का क्या प्रोफाइल है वो लेके अकॉर्डिंगली उसका प्लानिंग करेंगे। थैंक यू सो मच, थैंक यू, गॉड ब्लेस। शेवटची दोन प्रश्न, मला वाटतं मी असेही कार्यक्रम अटेंड केलाय, हमारा घर इनको दे दिया है तो आज से ये हमारे मेहमान नहीं है, ये हमारे घर के लोग हैं, इनके लिए भी एक बार जोरदार ताली होनी चाहिए, जोरदार। शेवटचे दोन प्रश्न असतील कारण की वेळ ही झालेला आहे, एवढी लांब अशी मीटिंग मी कधीच पाहिलेली नाही आणि एवढी शांततेत, मला वाटतं वरळी गावात की मला नाही वाटत की मी वरळी गावात आलो आणि स्लम एरियामध्ये आलोय, ही कंडिशन मी कधीच पाहिलेली नाही आणि हॅट्स ऑफ टू यू, आणि असेच एकत्र राहा, त्यामुळे सगळेजण एकत्र राहून पुढे जा, मला वाटतं ही सुरुवात खूप चांगली आहे आणि अशीच सुरुवात राहू दे। शेवटचे मला वाटतं महिलांकडून तो प्रश्न कमी आले, हा तुमच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे। अच्छा भाभी शेवटी माईक माईक, शेवटचे दोन प्रश्न आहेत।